या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल, भारतातील सर्वात मोठे दालन, वधूवरांसाठी लग्नाचा बस्ता, फॅन्सी ड्रेस मटेरियल, जेंट्स वेअर, ज्वेलरी, शॉपिंग, खेळणी व इतर बरेच काही एका छताखाली। या पहा, विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा। विराट मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। पोलीस उपनिरीक्षक विक्रम प्रताप सिंग रजपूत MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर यांच्या विरोधात तक्रारदार यांच्याकडून 1,00,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दिल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली। यातील तक्रारदार यांचे मित्र यांच्यावर MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास हा PSI विक्रम रजपूत करत असून सदर गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे मित्र यांच्यावर यापूर्वीही ॲट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर CRPC कलम 107 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी PSI विक्रम रजपूत यांनी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक राजन माने यांचे नावे म्हणून 2,00,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1,00,000 रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने PSI विक्रम रजपूत यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे सुरू आहे। ही कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे, डॉक्टर शीतल जानवे खराडे, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे, पोलीस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक श्रीराम घुगे, पोलीस नाईक अतुल घाडगे, पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस नाईक स्वामीराव जाधव, पोलीस शिपाई गजानन किणगे, श्याम सुरवसे, सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एका इसमाकडून 2,00,000ची मागणी करून 1,00,000 तडजोड केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यातील फौजदार विक्रमसिंह रजपूत याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।